तैयार झाली आहे गवारची चमचमीत अशी भाजी। आज मी बनवणार आहे गवारीची चमचमीत अशी भाजी। त्यासाठी मी गवार तोडून घेतले, गवार कवळी आहे एकदम, तोडून साफसूप धुवून घेतली आहे। साधारण मी एक वाटी घेतली आहे, म्हणजे 1/2 किलो आहे गवार माझी। त्याला एक साधारण मोठा मी टोमॅटो घेतला आहे, थोडंसं लाल तिखट घ्या किंवा मी मालवणी मसाला घेतला आहे आवडीनुसार। मी 1/2 चमचा घेतला आहे, कारण कडक मसाला आहे थोडा, म्हणून 1/2 चमचा घेतला आहे। तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, लाल तिखट पण घेऊ शकतात किंवा घरगुती मसाला घेऊ शकतात। थोडं 1/2 चमचा हळद घेतली आहे, थोडंसं 1/2 चमचा धना जिरा पावडर घेतली आहे, 1/2 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे, आणि 1 वाटी मी काळे वाटाणे घेतले आहेत, उकडून घेतले आहेत। 1 वाटी नाही, थोडंसं 1 चमचा आहे साधारण, 1/2 वाटी आहे साधारण काळे वाटाणे, चांगले उकडून घेतले मी, भिजत आदले अशी भिजत ठेवून उकडून घेतले। आणि फोडणीसाठी कांदा घेतला आहे, आणि मी वाटणाची रेसिपी तुम्हाला दाखवलीच आहे वाटण कसं बनवायचं। 1 कांदा साधारण तुम्ही 1 कांदा आणि 1 चमचा ओलं खोबरं भाजून मिक्सरमध्ये लावून घ्या। असे मी 1 चमचा घेतला आहे वाटण, कांदा, खोबरं, पाहिजे तर थोडंसं आल्याचा तुकडा लसूण घालू शकतात, हवा असेल तर तुम्ही खडा मसाला घालू शकता चमचमीत असेल तर, पण माझा मालवणी मसाल्यामध्ये सगळं चांगलं आहे खमखमीत, त्यामुळे मी फक्त कांदा आणि खोबरं याचं वाटण घेतलं आहे, भाजलं आहे थोडंसं तेलामध्ये, आणि वाट एवढं मला साहित्य लागणार आहे। आता मी एक पॅन घेतलं आहे, त्यात फोडणीसाठी मी 1 चमचा तेल टाकते। फोडणी करायची आहे, चांगली भाजी लागते चमचमीत अशी गवारची, थोडी वेगळ्या पद्धतीने छान लागते। आता 1 चमचा तेल घेतलं आहे, त्यासाठी मी थोडीशी राई टाकते फोडणीसाठी, थोडासा 1/2 चमचा, जास्त नाही टाकत आहे। राई थोडी तळतळली की मी थोडासा फोडणीला घेतलेला कांदा टाकते, 1/2 कांदा घेतलाय। आता कांदा माझा थोडा फोडणी झाला आहे, तर थोडीशी मी कढीपत्ता टाकलाय, थोडासा कढीपत्ता टाका तुमच्याकडे असेल तर, नाही टाकला तरी चालेल। आता मी आलं लसूण पेस्ट टाकते फोडणीला, आणि आलं लसूण पेस्टसुद्धा माझे परतून झाले। आता मी थोडा गॅस कमी करते आणि मसाले टाकून घेते, हळद टाकते, थोडासा धना जिरा पावडर घेतले, तुमच्याकडे धना जिरा पावडर नसेल तर जिरं टाका फोडणीसाठी, आणि थोडंसं मी लाल तिखट घेतलं आहे, मालवणी मसाला घेतला आहे, तुम्ही लाल तिखटही घेऊ शकता। तो मसाला पण थोडा मी परतून घेते, थोडा मसाला परतला आहे, बारीक घ्यायच घेतला तर मसाले परतेल आपले। त्यात मी टोमॅटो टाकते घेतलेला, टोमॅटो पण परतून घेते, टोमॅटो चांगला आपल्याला शिजत ठेवायचा आहे, फक्त परतून घेतला आहे। आता त्यात घेतलेले मी काळे वाटाणे टाकते, तुम्ही काळे वाटाणे नाही टाकले तर तुम्ही थोडी चण्याची डाळ भिजत घालून पण टाकू शकता, काळे वाटाणे नाहीच घातले तर ती पण छान होते। चण्याची डाळ भिजत ठेवायची, शिजते चांगली, आधी उकडायची पण गरज नाही। आता मी काळे वाटाणे पण परतून घेतले, आता मी घेतलेली गवार आहे साधारण 1/2 किलो मी गवार घेतली आहे, ती पण मी परतून घेते। चांगली चमचमीत अशी भाजी होते, तुम्ही नक्की करून बघा, जेवणामध्ये चमचमीत भाजी छान लागते, चपाती वगैरे भाताबरोबर पण चांगली सुकीच असते भाजी, थोडीशी चमचमीत झमझमीत थोडीशी असते। आता मी हे सगळं परतून घेतलं आहे, आता मला गवार सगळं टोमॅटो शिजायचं आहे, त्यामुळे थोडंसं मी चुलण्यापोटी पाणी टाकते, मी एक पहिला पाणी टाकते, एकच पहिला टाकलं आहे पाणी, परतून घेते। आता गवार टोमॅटो सगळे मसाले चांगले मिक्स होईल, आता मी थोडंसं हे पण टाकून घेते मीठ, चांगलं लागेल, उतरताना टाकलं तरी चालतं।
थोडं आधीच टाकते, आवडीनुसार चवीनुसार मीठ टाका। आता मी 5 मिनिटासाठी लो फ्लेमवर शिजायला ठेवते भाजी। तर माझी भाजी शिजली का बघूया। भाजी माझी चांगली शिजली आहे, पाणी पण आटलं आहे, सगळं चांगली शिजली आहे भाजी। आता मी वाटण घेतलंय, तुम्ही वाटण तुमच्याकडे नसेल तर ओलं खोबरं पण असं सुक टाकू शकता, वाटणाने एक वेगळी टेस्ट येते। अगदीच वाटण करायचं नसेल तर तुम्ही ओलं खोबरं पण टाकू शकता, वाटणाची टेस्ट थोडी अलग असते, छान लागते, चविष्ट अशी भाजी लागते वाटणामुळे। आता मी भाजी शिजल्यावर वाटण टाकलं आहे, आता पुन्हा मी हे वाटण एकजीव होण्यासाठी मी 2 मिनिटासाठी पुन्हा ठेवते लो फ्लेमवर। 2 मिनिटं आपली भाजी वाटण चांगलं एकजीव झालं आहे, सुकीच छान लागते। जर तुम्हाला थोडीशी अजून पातळ हवी तर थोडं तुम्ही घालू शकता पाणी, पण वाटण आहे सुकी छान लागते, हवं तर तुम्ही घाला पाणी। थोडंसं टाकते मी जरासं एक छोटा चमचा। आता माझी तयार झाली चमचमीत अशी भाजी। आता वरून मी थोडी कोथिंबीर टाकते, थोडीशी वरून मी कोथिंबीर टाकली। आता गवाराची चमचमीत भाजी माझी तयार झाली खाण्यासाठी तयार चपाती बरोबर। तुम्ही एकदा करून बघा, माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा, थँक्यू। भाजी तयार झाली आहे गवारची चमचमीत अशी भाजी।